लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगानं रविवारी केली असून आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीची माहिती देताना जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं सांगितलं. आज माननीय भारत निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त यांनी आज इलेक्शनचा प्रोग्राम हा अनाउन्समेंट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 4 टप्प्यामध्ये निवडणूक लोकसभेची होणार आहे. त्याच्यामध्ये नॉमिनेशन जे आहे, पहिल्या टप्प्याचं नॉमिनेशन 18 मार्चला चालू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या लोकसभेच्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये 19 मार्चला आहे. तिसऱ्या टप्प्याचं जे आहे ते 28 मार्चला आहे आणि 4थ्या टप्प्याचं 2 एप्रिलला असणार आहे. मतदानाच्या तारखा ज्या आहेत त्या 11 एप्रिल, दुसऱ्या टप्प्याचे 18 एप्रिल, तिसऱ्या टप्प्याची 23 एप्रिल आणि 4थ्या टप्प्याची 29 एप्रिल अशा तारखा आज जाहीर केलेल्या आहेत. आणि सर्व 4ही टप्प्याचं जे आहे 23 मेला काउंटिंग असणार आहे असा प्रोग्राम आज डिक्लेअर केलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघाच्या अजून ते कुठल्या टप्प्यामध्ये असणार आहे त्याच्यानुसार ज्या टप्प्यामध्ये त्याचं आज नोटिफिकेशन येईल त्यानुसार हे नॉमिनेशनची प्रक्रिया सुरुवात होईल. लोकसभा निवडणुकीच्या काळात सर्वच राजकीय पक्षांनी आचारसंहितेचं पालन करावं असं आवाहनही जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी यावेळी केलं. आजपासून आचारसंहिता ही जाहीर झालेली आहे. जवळजवळ गेल्या 6 महिन्यापासून या निवडणुकीची तयारी चालू आहे आणि त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या टीम्स ज्या केलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट करताची जी टीम आहे आणि इलेक्शन एक्सपेंडिचर मॉनिटर करताची टीम आहे. प्रत्येक म्हणजे जिल्ह्यामध्ये 11 विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये फ्लाइंग स्क्वॉड कार्यरत झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 33 टीम्स फ्लाइंग स्क्वॉडची आहेत. स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्स प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीला 3 आहेत असे 33 आहेत. व्हिडिओ टीम्स आहेत, व्हिडिओ व्ह्यूइंग टीम आहेत आणि एक्सपेंडिचरचा सेल देखील कार्यरत केलेला आहे. जिल्ह्यामध्ये इंटरस्टेट बॉर्डर्सला 11 चेकपॉईंट्स आहेत आणि इंटर डिस्ट्रिक्ट बॉर्डरला 15 चेकपॉईंट्स आहेत. अशी सर्व तयारी झालेली आहे. ग्रामीण भागाकरता सुपरिटेंडंट ऑफ पोलीस यांच्या लगतचे जे कर्नाटक राज्य आहे त्याच्याशी प्रिलिमिनरी त्याच्यामध्ये बैठका झालेल्या आहेत. जनरल कंडक्ट जे आहे, सर्वसाधारण आचरण जे आहे राजकीय पक्षांचं काय असावं, तर त्याच्यामध्ये आत्ताची जी परिस्थिती आहे ती कुठल्याही प्रकारे कम्युनल टेन्शन वाढणार नाही, कुठल्याही पक्षावर टीका टिप्पणी करता येणार नाही, जातीनिहाय किंवा याच्यानुसार कुठल्याही प्रकारचं अपील करता येत नाही आणि एकंदरीतच जे आहे की सर्वसामान्य जनतेला त्याचा जो शांततेने राहण्याचा अधिकार आहे या प्रचारादरम्यान तो कुठल्याही प्रकारे डिस्टर्ब होऊ नये असं या सर्वसाधारण आचरणमध्ये दिलेले आहे. या पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले यांची उपस्थिती होती.